हॅलो स्टुडंट्स, तर बघा आपण आजच्या लेक्चरला एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन बघूयात. पाठीमागच्या लेक्चरला आपण मॅटर म्हणजे काय बघितलेलं, मॅटरचं क्लासिफिकेशन केलेलं, आणि आता आपण एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन बघूयात. एलिमेंट इज मेनली क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटालॉइड्स. बघा, नाउ व्हॉट आर द मेटल्स? वी नो द मेटल्स आर लस्ट्रस. लस्ट्रस म्हणजे काय? तर त्यांना चकाकी असते, मेटल्स चकाकतात, बरोबर. मॅलेबल, मॅलेबल मीन्स मेटल्स कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन शीट. मीन्स मेटलला ज्यावेळी आपण हॅमरिंग करतो, ठोकतो, त्यावेळी त्याचा आपण पातळ अशा पत्र्यामध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. देन दे आर द डक्टाईल. डक्टाईल मीन्स इट कॅन बी द स्मॉल थिन वायर कॅन बी ड्रॉन आउट फ्रॉम द मेटल. म्हणजे आपण त्याच्यापासून एक थिन अशी एक वायर काढू शकतो, याला आपण डक्टिलिटी असं म्हणतो, बरोबर. मीन्स मेटल्स आर डक्टाईल. कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर द कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, वी नो इट व्हेरी वेल, बरोबर. त्यानंतर एक्झाम्पल याची गोल्ड, सिल्वर, देन कॉपर, आयर्न, अँड देर आर मेनी मेटल्स अदर दॅन दीज, बरोबर. बरेचसे असे मेटल्स आहेत, त्याची उदाहरणं अशी बरीचशी आहेत, बरोबर. बघा, नॉन मेटल्स. नाउ व्हॉट आर द नॉन मेटल्स? नॉन मेटल्स आर द नॉन लस्ट्रस. कुठलाही नॉन मेटल जो असतो तो कसा असतो? नॉन लस्ट्रस असतो, म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीची चकाकी नसते. आता याला काही एक्सेप्शन्स आहेत, जिथं केमिस्ट्री तिथं एक्सेप्शन, हे तुम्ही गणित लक्षात ठेवा. नाव व्हॉट इज दॅट एक्सेप्शन? दॅट इज डायमंड अँड आयोडिन. डायमंड इज नॉन मेटल. डायमंड हा नॉन मेटल आहे, हे लक्षात घ्या. डायमंड कशापासून बनतो? कार्बन पासून, बरोबर. आणि हा नॉन मेटल असून सुद्धा कसा आहे? लस्ट्रस आहे. लस्ट्रस म्हणजे डायमंड चकाकतो, आपल्याला माहित आहे. आयोडिन सुद्धा कसा आहे? लस्ट्रस आहे. आयोडिनला चकाकी आहे, जरी तो नॉन मेटल असला तरी. हे दोन तुम्ही एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद लक्षात ठेवा, बरोबर. देन दीज नॉन मेटल्स आर द पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट होत नाही, म्हणजे त्याच्यामधून आपण नॉन मेटल्सचा वापर इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट करण्यासाठी करू शकत नाही, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये ज्या काही वायर्स आहेत, इलेक्ट्रिकलच्या वायर्स किंवा खांबावरच्या ज्या वायर्स आहेत, त्या सगळ्या कशापासून बनलेल्या आहेत? खांबावरची वायर अॅल्युमिनियम पासून बनलेली. आपल्या घरातली जी इलेक्ट्रिकलची वायर आतमध्ये काय कॉपरच्या वायर्स आहेत, ते सगळे मेटल्स आहेत. पण नॉन मेटल्स आर द नॉन कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स मधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही, प्रवाहित होऊ शकत नाही. देन दे आर द नॉन मेलेबल. नॉन मेलेबल म्हणजे याच्यापासून आपण पत्रा बनवू शकत नाही. देन दे आर द नॉन डक्टर, त्याच्या आपण तार बनवू शकत नाही. एक्झाम्पल, नायट्रोजन, कार्बन, आयोडीन, ऑक्सिजन, हायड्रोजन. असं कुठं ऐकलंय का रे कोणाच्या घरावरती कार्बनचा पत्रा आहे किंवा आयोडीनचा पत्रा आहे, ऑक्सिजनचा पत्रा आहे, बरोबर. किंवा ऑक्सिजनची तार कुणी बघितली आहे का? आयोडीनची तार कुणी बघितली आहे का? नाही. सो दे आर द नॉन मेटल्स. देन मेटालॉइड्स. मेटालॉइड्स हॅव द प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटालॉइड्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जे गुणधर्म आहेत, ते मेटल्स आणि नॉन मेटल दोन्हींच्या मध्ये असतात. म्हणजे मेटल्स मेटल्स आर द कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स आर द पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट मेटालॉइड्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ग्रेटर दॅन द नॉन मेटल्स. मेटालॉइड्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोर एक्सटेंट दॅन द नॉन मेटल्स, बट इन लेस एक्सटेंट दॅन द मेटल्स. म्हणजे काय? तर मेटालॉइड्स मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते, बरोबर. पण मेटल्सच्या इतकी होऊ शकत नाही. म्हणजे मेटल जेवढी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो, तेवढा मेटालॉइड करू शकत नाही, याच्यापेक्षा कमी करतो, आणि नॉन मेटलपेक्षा जास्त करतो, बरोबर. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणजे काय? तर मेटलॉइडच्या प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये आहेत, बरोबर. म्हणजे ते मेटलचे काही गुणधर्म दाखवतात आणि नॉन मेटलचे काही गुणधर्म दाखवतात, बरोबर. बघा, एक्झाम्पल, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. आपल्याला पिरियोडिक टेबलमध्ये एक झिगझॅग लाईन आहे, बघा, जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, दहावीमध्ये तुम्ही शिकला असाल. एक झिगझॅग लाईन आहे, त्या झिगझॅग लाईनच्या खालचे जे आहेत ते मेटल्समध्ये येतात, तिकडचे कसे येतात? नॉन मेटल्स मध्ये येतात, हे आपल्याला सर्वांना माहिती, बरोबर. बघा, आता आणि जे लाईन वरचे आहेत ते सगळे मेटालॉइड्स असतात, बरोबर. हे आपल्याला आपण शिकलोय दहावीमध्ये. आता बघा, आपण फिजिकल क्लासिफिकेशन आपलं राहिलं. बघा, फिजिकल क्लासिफिकेशन कोणत्या बेस वरती केलं? आपण स्टेट्स ऑफ मॅटर वरती, मॅटरच्या स्टेट वरती आपण फिजिकल क्लासिफिकेशन केलं. फिजिकल क्लासिफिकेशन, फिजिकली द मॅटर इज क्लासिफाईड ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. वेन सॉलिड इज हिटेड, सॉलिडला जर हिटिंग हीट दिलं आपण, टेम्परेचर दिलं, तर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. लिक्विडला हीट केलं तर तो गॅसमध्ये कन्वर्ट होतो.
गॅसला कूल केलं तर तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो, लिक्विडला कूल केलं तर सॉलिड मध्ये होतो. शिवाय आपण गॅसला प्रेशराइज केलं, गॅसला प्रेशर दिला तर काय होतं, त्याचं लिक्विफॅक्शन होतं. बरोबर, बरेचसे गॅसेस काय होतात, फॉर एक्झाम्पल आपल्या घरातला गॅसचा जो सिलेंडर असेल त्याचं सुद्धा लिक्विफॅक्शन करता येतं, त्याचा लिक्विड मध्ये कन्वर्जन करता येतं. म्हणजे आपण प्रेशर जर का दिला तर गॅसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं. बरोबर, म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर या दोन कंडिशन जर का बदलल्या तर यांचं एकमेकांमध्ये इंटरकन्वर्जन होऊ शकतं. लक्षात आलं का, हे लक्षात ठेवा. पण अजून एक आपण पॉइंट बघितलेलं बघा की कंपाऊंड मध्ये आपण हे इलेमेंटच झालं, कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण केलेलं बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन असतो, आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स द कंपाऊंड विच डू नॉट कंटेन कार्बन, डो नॉट कंटेन कार्बन. म्हणजे कार्बनच्या व्यतिरिक्त बाकीचे जे कंपाऊंड आहेत कार्बन पासून न बनलेले त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. एक लक्षात घ्या, इथं सुद्धा एक एक्सेप्शन आहे, जिथं केमिस्ट्री असते तिथं एक्सेप्शन असतं, हे लक्षात ठेवा. इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन डायऑक्साइड अँड कार्बन मोनॉक्साइड इज एक्सेप्शन. ऑल्दो दीज कंपाऊंड कंटेन कार्बन, दे आर द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जरी यांच्यामध्ये कार्बन असला तरी सुद्धा हे इनऑर्गॅनिक आहेत. कारण लक्षात घ्या, आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय म्हणतो, याच्यामध्ये कार्बन आहे, मेन कार्बन आहे. बरोबर नाही, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, अदर दॅन कार्बन, म्हणजे कार्बन सोडून. पण तरी सुद्धा कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आहे, कार्बन मोनॉक्साइड मध्ये सुद्धा कार्बन आहे, तरी सुद्धा लक्षात घ्या हे कंपाऊंड इनऑर्गॅनिक आहेत. कारण का, तर लक्षात घ्या की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन सोबत हायड्रोजन पण पाहिजे, कंपल्सरी कार्बन आणि कोण पाहिजे, हायड्रोजन पाहिजे, हे लक्षात घ्या. समजलं, बघा जिथं कार्बन आणि हायड्रोजन ची जी मेन स्केलेटन असतं ज्या कंपाऊंड मध्ये त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणतो, आणि ज्यांच्यामध्ये कार्बन असेल पण हायड्रोजन नसेल, फॉर एक्झाम्पल CO2 CO अशा कंपाऊंड्सला आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. बरोबर, बघा आपण पुढचा मुद्दा बघूयात. तर बघा आपण पुढचा पॉइंट बघूयात की प्रॉपर्टीज ऑफ ए मॅटर. मॅटरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असतात आणि किती प्रकारच्या असतात. मेनली देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. फर्स्ट वन इज द फिजिकल प्रॉपर्टी अँड सेकंड इज द केमिकल प्रॉपर्टी. बघा व्हॉट इज फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये महत्वाचा मुद्दा आपण बघायचा आहे. तर बघा की फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये कुठलाही केमिकल चेंज होत नाही, जी मेजरमेंट करताना म्हणजे ज्याचा ऑब्झर्वेशन करत असताना कुठलाही केमिकल चेंज होत नाही अशा प्रॉपर्टीला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. सो द प्रॉपर्टी विच कॅन बी ऑब्झर्व विदाउट केमिकल चेंज कुठलाही केमिकल चेंज न होता जी प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व करता येते अशा प्रॉपर्टीला आपण फिजिकल प्रॉपर्टी असं म्हणतो. बरोबर, आता केमिकल चेंज म्हणजे नक्की काय, तर एक लक्षात घ्या केमिकल चेंज मध्ये काय होतो बघा, तर कंपाऊंडची आयडेंटिटी चेंज होते. म्हणजे कंपाऊंड म्हणजे सबस्टन्सची आयडेंटिटी काय होते, चेंज होते. म्हणजे कंपाऊंडचे गुणधर्मच बदलतात, त्याची ओळखच बदलते. म्हणजे केमिकल चेंज जर का झाला तर पूर्वीचा जो कंपाऊंड आहे आणि केमिकल चेंज झाल्यानंतरचा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये हे दोन कंपाऊंड वेगवेगळे असतात. बरोबर, त्यांचे पूर्ण गुणधर्मच वेगळे असतात. अशा चेंजला आपण केमिकल चेंज म्हणतो. आणि एक लक्षात घ्या, दिस केमिकल चेंज इज परमनंट चेंज. म्हणजे एकदा झाला की तो चेंज परत रिटर्न होत नाही. फॉर एक्झाम्पल मिल्क इज कन्वर्टेड इन टू कर्ड. बघा दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं हा कसा केमिकल चेंज आहे. बरोबर, याच्यामध्ये आयडेंटिटी चेंज होते. म्हणजे अगोदरचा सबस्टन्स आणि नंतरचा सबस्टन्स दोन्ही काय वेगवेगळे आहेत. मिल्क इज अनदर सबस्टन्स, कर्ड इज अनदर सबस्टन्स. देन दिस चेंज इज परमनंट. वेन मिल्क इज कन्वर्टेड इन टू द कर्ड, कर्ड कॅनॉट बी अगेन कन्वर्टेड बॅक इन टू द मिल्क.
कर्ड चं परत रूपांतर मिल्क मध्ये होऊ शकत नाही हे लक्षात घ्या, ठीक आहे ना। सो दिस चेंज इज परमानेंट, अशा पद्धतीच्या चेंजला आपण केमिकल चेंज म्हणतो। बर, आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? द प्रॉपर्टी विच कॅन बी ऑब्झर्व विदाउट केमिकल चेंज। अशा पद्धतीचा केमिकल चेंज न होता, म्हणजे सबस्टन्सची आयडेंटिटी चेंज न होता, परमनंट चेंज न होता, जी प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व करता येते त्या प्रॉपर्टीला आपण फिजिकल प्रॉपर्टी असं म्हणतो। बरोबर का नाही? बघा एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीचं, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, मी शॉर्ट मध्ये लिहितो एमपी, त्यानंतर डेन्सिटी एक्सेट्रा। बघा एक्झाम्पल मी डेन्सिटीचं घेतो, डेन्सिटी ज्या वेळी तुम्हाला ऑब्झर्व करायची असते एखाद्या वस्तूची डेन्सिटी काढायची। समजा एखादा मी काय केला, लोखंडाचा मी एक ठोकळा घेतला, बरोबर, आयर्न ब्लॉक मी घेतला इथं, बरोबर असा, तर याची मला डेन्सिटी काढायची, तर मी काय करणार, याचं मास घेणार, मास अपॉन याचा व्हॉल्यूम जो काय असेल तो डिवाइड करणार, बरोबर। तुम्ही याच्यामध्ये झाले असेल ज्योमेट्री मध्ये शिकला असाल टेन्थमध्ये, याचा जो काय मास असेल वजन असेल त्याला आपण याच्या व्हॉल्यूमने काय करायचं, डिवाइड करायचं, बरोबर। पण हे करत असताना कुठेही काही फिजिकल सॉरी काय केमिकल चेंज होतोय का याच्यामध्ये? नाही होत, बरोबर। काय बदल करावा लागतोय का याच्यामध्ये? असं होतंय का की आयर्न पासून वेगळं काहीतरी कॉपर तयार झालाय? असं होत नाही। त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट समजा आपल्याला पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काढायचा आहे, इफ वी हॅव टू डिटरमाइन द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, द वॉटर इज टेकन, बरोबर, आणि काय करतो आपण सिम्पली बघा, याला हिटिंग केलं आणि ज्या टेम्परेचरला वॉटर काय होतो बॉइल होतो, फॉर एक्झाम्पल 100 डिग्री सेल्सिअसला, त्याला आपण काय म्हणतो, इट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, बरोबर। आता याच्यामध्ये लक्षात घ्या की कुठंही केमिकल चेंज झालेला आहे का? तर केमिकल चेंज कुठेही झालेला नाही, पण एक लक्षात घ्या काय झालेलं आहे याच्यामध्ये, फिजिकल चेंज झालेला आहे। फिजिकल चेंज म्हणजे काय? तर फिजिकल चेंज मध्ये साईज मध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे पार्टिकलची साईज कमी होऊ शकतात। म्हणजे समजा आपण हा लोखंडाचा जो ब्लॉक आहे याचा काय केला, आपण छोटे छोटे त्याचा त्याचे पार्टिकल्स केले, म्हणजे लोखंडाचा किस केला, बरोबर, तर याला आपण फिजिकल चेंज म्हणतो। म्हणजे पार्टिकलची साईज कमी झाली, जास्त झाली, शेप चेंज झाला, याला आपण काय केलं, हॅमरिंग केलं, याला गोल गोळ आकार दिला, बरोबर, ह्याच्यापासून वेगवेगळं काही बनवू शकतो। किंवा फिजिकल स्टेट चेंज झाली, फिजिकल स्टेट चेंज झाली म्हणजे काय? तर इथं हा अगोदर कसा होता, लिक्विड होता वॉटर, नंतर कशामध्ये कन्वर्ट झाला, वेपर मध्ये, वेपर म्हणजे कशामध्ये कन्वर्ट झाला, गॅस मध्ये कन्वर्ट झाला, बरोबर। म्हणजे लक्षात घ्या की इथं फिजिकल चेंज झाला, कुठलाही केमिकल चेंज झाला नाही, बरोबर। कसा चेंज झाला? फिजिकल चेंज झाला, लिक्विडचं कन्वर्जन गॅस मध्ये झालं, बरोबर। पण हा लिक्विड स्टेट मध्ये कोण होता? वॉटर होता, H2O होता, आणि गॅसीय स्टेट मध्ये सुद्धा हा H2Oच आहे, समजतंय का? बघा हा कुठेही H2Oचा काय वॉटर पासून अमोनिया तयार झालाय असं कुठं होईल का? नाही झालं, बरोबर। फक्त फिजिकल स्टेट चेंज झालेले, बरोबर, कुठेही केमिकल स्टेट चेंज झालेलं नाही। आणि हा जो फिजिकल चेंज आहे तो कसा असतो? रिव्हर्सिबल असतो, हे लक्षात घ्या। रिव्हर्सिबल चेंज म्हणजे एकदा झाला की परत तो रिव्हर्स आणता येतो, म्हणजे लिक्विडचं कन्वर्जन गॅस मध्ये झालं, आहे का नाही, या गॅसला म्हणजे वॉटर वेपरला आपण जर का कूल केलं, थंड केलं, तर परत काय होणार आहे, त्यापासून लिक्विड तयार होणार आहे, म्हणजे रिव्हर्स परत चेंज येणार आहे। अशा पद्धतीच्या चेंजला आपण रिव्हर्सिबल चेंज म्हणतो। लक्षात येते का? सिम्पल लक्षात घ्या की अशी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज होत नाही, जी प्रॉपर्टी ऑब्झर्व करत असताना, जी प्रॉपर्टी किंवा मोजत असताना त्याच्यामध्ये केमिकल चेंज होत नाही, फिजिकल चेंज होतो, म्हणजे परमनंट चेंज होत नाही, टेम्पररी चेंज होतो, अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीला आपण फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो, बरोबर। आता एक लक्षात घ्या की इथं अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये कुठलीही आयडेंटिटी चेंज होत नाही, आयडेंटिटी डज नॉट चेंज, म्हणजे एखादी फिजिकल प्रॉपर्टीचा ऑब्झर्व करत असताना कुठेही त्याची त्या सबस्टन्सची आयडेंटिटी बदलत नाही, म्हणजे ओळख बदलत नाही। हा इथं अगोदर लिक्विड स्टेट मध्ये होता, लिक्विड स्टेट मध्ये हा काय होता, H2O होता, वॉटर होता, गॅसीय स्टेट मध्ये गेल्यानंतर सुद्धा काय झाला, H2O झाला, याने स्वतःची आयडेंटिटी सोडली का, ओळख बदलली का, फक्त स्टेट चेंज झाली, लिक्विड इज कन्वर्टेड इन टू द गॅस, बरोबर।
So there is a no change in identity. Identity does not change in physical property. Now chemical properties मध्ये काय बघा, the property which can be observed, the property which can be observed during chemical change. म्हणजे ज्याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये केमिकल चेंज होतो, जी प्रॉपर्टी ऑब्झर्व करत असताना जिचा किंवा जिचा अभ्यास करत असताना ज्याच्यामध्ये केमिकल चेंज होतो अशा प्रॉपर्टीला आपण केमिकल प्रॉपर्टी असं म्हणतो. बरोबर, बघा आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल तुम्हाला मी देतो, ऍसिडिटी, बेसिसिटी, देन कंबसिबिलिटी, बघा म्हणजे ऍसिडिटी, बेसिसिटी, कंबसिबिलिटी. एखाद्या सबस्टन्सची ऍसिडिटी ही प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. म्हणजे समजा मी तुम्हाला एखादा अननोन सबस्टन्स दिला, अनोळखी असा एक वस्तू दिली आणि तो सबस्टन्स ऍसिडिक आहे का तो तुम्हाला चेक करायचा आहे. तर ते करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, या सबस्टन्सची समजा एक्स हा सबस्टन्स आहे, बघा एक्स हा सबस्टन्स आहे, त्याची तुम्हाला काय करावं लागेल, ऍसिडिटी चेक करायची. तर तुम्हाला त्याची रिएक्शन ऍक्टिव्ह मेटल बरोबर करावी लागेल. कोणाबरोबर करावं लागेल, ऍक्टिव्ह मेटल बरोबर. ऍक्टिव्ह मेटल बरोबर रिएक्शन केल्यानंतर जर त्याच्यापासून H2 गॅस, हायड्रोजन गॅस बाहेर पडला तर समजायचं हा सबस्टन्स कसा आहे, ऍसिडिक सबस्टन्स आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी ऑब्झर्व करायची असेल, एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का नाही तो जर बघायचा असेल तर त्याची तुम्हाला केमिकल रिएक्शन करावा लागेल, केमिकल चेंज करावा लागेल. आणि केमिकल चेंज झाल्यानंतर त्याच्यापासून H2 गॅस बाहेर पडला तर समजायचा हा सबस्टन्स ऍसिडिक आहे. म्हणजे काहीतरी तुम्हाला केमिकल चेंज करावं लागतं. याच्यापासून H2 गॅस बाहेर पडतोय म्हणजे याच्या केमिकल चेंज होतोय, हे लक्षात घ्या, काहीतरी बदल होतोय. बरोबर नाही, आणि हा बदल कसा असेल, परमनंट असेल. आलं लक्षात? सो अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, केमिकल प्रॉपर्टीज. बघा, त्यानंतर बेसिसिटी तुम्हाला जर चेक करायची असेल तर त्याची रिएक्शन तुम्हाला ऍसिड बरोबर करावी लागेल. ऍसिड बरोबर रिएक्शन केली जर का एखादा सबस्टन्स वाय हा सबस्टन्स आहे तो तुम्हाला बघायचा आहे हा बेसिक आहे का नाही, तर त्याची तुम्हाला ऍसिड बरोबर रिएक्शन करावं लागेल. ऍसिड बरोबर रिएक्शन करून त्यांनी जर का सॉल्ट प्लस वॉटर तयार केला, काही ठिकाणी वॉटर तयार होत नाही पण सॉल्ट हा 100% तयार होतो ऍसिड आणि बेसची रिएक्शन केल्यावरती. जर का हा एक वाय हा सबस्टन्स आहे, बेस आहे, ऍसिड आहे का आणखीन कोणी आपल्याला माहित नाही. बरोबर, त्याची रिएक्शन आपल्याला फक्त चेक करायचं, आपल्याला हा बेसिक आहे का नाही, मग त्याची रिएक्शन तुम्हाला ऍसिडिक बरोबर करावी लागेल. जर त्याच्यापासून सॉल्ट तयार झाला तर समजायचं की हा सबस्टन्स कसा आहे, बेस आहे. म्हणजे बेसिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला केमिकल चेंज झाल्याशिवाय ऑब्झर्व करता येत नाही. सो दिस इज ऍसिडिटी, बेसिसिटी इज द केमिकल प्रॉपर्टी. देन कंबसिबिलिटी, कंबसिबिलिटी म्हणजे एखादा सबस्टन्स ज्वलनशील आहे का नाही. व्हेरी व्हेरी कॉमन एक्झाम्पल, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. कंबसिबिलिटी जर तुम्हाला बघायची, एखादा सबस्टन्स कंबसिबिलिटी जर का तुम्हाला चेक करायची, एखादा सबस्टन्स कंबसिबल आहे का नाही, बरोबर ज्वलनशील आहे का नाही, ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला त्याचं कंबशन करावं लागेल, म्हणजे त्याचं ज्वलन करावं लागेल. आणि कंबशन करत असताना काय काय होईल मला सांगा. समजा ए हा सबस्टन्स आहे, हा कंबसिबल आहे का नाही तुम्हाला चेक करायचा आहे. कंबसिबल बरेचसे सबस्टन्स आहेत, पेपर कंबसिबल आहे, त्यानंतर ना हा कापड काय कंबसिबल आहे, पेट्रोल, डिझेल असे बरेचसे कंबसिबल कंपाऊंड आहेत आणि काही नॉन कंबसिबल पण आहेत. बरोबर, मग जर का हा कंपाऊंड कंबसिबल आहे किंवा सबस्टन्स कंबसिबल आहे का नाही तो जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याचं कंबशन करावं लागेल. कंबशन करत असताना काय होतं, ऑक्सिजन शिवाय कंबशन होत नाही. बरोबर, आणि ऑक्सिजन बरोबर कंबशन केलं तर याच्यापासून कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर तयार होतो, किंवा कार्बन डायऑक्साईड हा तयार होतो, किंवा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. बरोबर की नाही, म्हणजे मला एक सांगा, इथं काहीतरी तुम्हाला केमिकल चेंज केल्याशिवाय ही कंबसिबिलिटी, ही प्रॉपर्टी तुम्ही ऑब्झर्व करू शकत नाही. सो कंबसिबिलिटी इज अगेन केमिकल प्रॉपर्टी. अलग लक्षात, हे लक्षात घ्या. नाउ दिस इन केमिकल चेंज आयडेंटिटी ऑफ द सबस्टन्स चेंजेस, आयडेंटिटी चेंजेस
चेंजेस, आयडेंटिटी बदलते हे लक्षात घ्या, म्हणजे सबस्टन्सची ओळखच बदलून जाते. ए हा सबस्टन्स आहे, त्याचं कंबशन केलं आणि त्यापासून CO2 आणि CH2 तयार झाला, तर ए हा वेगळा सबस्टन्स आहे, CO2 हा वेगळा सबस्टन्स आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला सोपं एक्झाम्पल मी देतो. समजा पेपर घेतला बरोबर आणि पेपरचं कंबशन केलं, तर मला सांगा काय राहणार आहे खाली, खाली सगळी राख राहणार आहे बरोबर, कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये उडून जाणार आहे. अगोदरचा सबस्टन्स आणि कंबशन केल्यानंतरचा सबस्टन्स याच्यामध्ये बराच फरक असेल. त्याची आयडेंटिटी म्हणजे ओळख त्याने सोडून दिलेली असणार आहे, पेपरने त्याची ओळख सोडून दिली, त्यापासून कार्बन डायऑक्साइड तयार झाला, खाली ऍश राख तयार झाली बरोबर की नाही. सो आयडेंटिटी या चेनमध्ये होते, आयडेंटिटी बदलते बरोबर. बघा फिजिकल प्रॉपर्टीज सिंपल बघा, त्याच्यामध्ये केमिकल चेंज न होता जे ऑब्झर्व करता येते त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये केमिकल चेंज हा मस्ट आहे, मस्ट आहे म्हणजे केमिकल चेंज हा होतोच बरोबर. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आयडेंटिटी बदलत नाही सबस्टन्सची, फक्त स्टेट बदलते, म्हणजे त्याची साईज बदलू शकतो, शेप बदलू शकतो किंवा फिजिकल स्टेट बदलू शकते बरोबर. पण आयडेंटिटी बदलत नाही, सबस्टन्स तोच राहतो, त्याची स्टेट बदलते, पण इथं सबस्टन्सच चेंज होतो, आयडेंटिटीज बदलते. कंपाउंड सबस्टन्स म्हणजे कंपाऊंड एलिमेंट जे काय असेल तो बदलूनच जातो. लक्षात आलं बघा, ठीक आहे.